नमस्कार मित्रांनो, काल एक व्हिडिओ आपल्या यूट्यूबवरती मी अपलोड केला होता. व्हिडिओचं शीर्षक होतं, भाजपची सत्ता का येऊ नये असं लोकांना का वाटतं. तर हा व्हिडिओ अगदी 24 घंट्याच्या आत यूट्यूबवरून डिलीट करण्यात आलेला आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की इलेक्ट्रॉनिक मीडिया या लोकांच्या किती ताब्यात आहे आणि त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरती किती लक्ष आहे आणि ते त्यांच्या विरोधात त्यांची वास्तव परिस्थिती दर्शविणारे कुठलेही कंटेंट असतील ते सोशल मीडियामधून लोकांपर्यंत पोहोचू दिले जात नाहीत हे वास्तव आहे. आणि म्हणून काल जे पुरावे संदर्भ त्या व्हिडिओमध्ये मी जोडले होते ते संदर्भ कट करून ते हा व्हिडिओ मी पुन्हा एकदा अपलोड करतो आहे. आणि आपल्याकडून अपेक्षा आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लोकांना जागृत करा आणि लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. जे संदर्भ म्हणून व्हिडिओ मी त्यामध्ये जोडले होते त्याची लिंक मी आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ते तुम्ही पहा. भारतीय जनता पार्टीचे खासदार अनंत हेगडे 2-4 दिवसापूर्वी म्हणाले की भारताचं संविधान बदलण्याची आवश्यकता आहे आणि भाजपची सत्ता जर आली तर आम्ही संविधान बदलू, असं जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. यामागची जी पाळंमुळं आहेत, यामागची जी विचारधारा आहे, यामागचं जे बीज आहे ते काही नवीन नाही. मित्रांनो, यापूर्वीही आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी देखील असंच काही वक्तव्य केलं होतं. तेही यापूर्वी म्हणाले होते की आरक्षणाचं समर्थन मी कधीही करू शकत नाही आणि विशेषतः SC ST यांच्या आरक्षणाच्या बाबतीत तर अजिबात नाही. आरक्षण हे नसलं पाहिजे ही भूमिका आणि ही विचारधारा या लोकांची आहे. तर मित्रांनो, काही वर्षापूर्वी धीरेंद्र शास्त्री यांचाही असाच याच विचारधारेला पुढे घेऊन जाणारा एक प्रवचनाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की यादव कुळांचा नाश हा ब्राह्मणांनीच केलेला आहे, क्षत्रिय कुळांचा नाश हा ब्राह्मणांनीच केलेला आहे. आणि त्यामध्ये ते हेही सांगायला विसरत नाहीत की ब्राह्मण हा समोर लढू शकत नाही, तो फक्त एकमेकांना लढवू शकतो. ज्यांनी ब्राह्मणांचा विरोध केला त्यांना ब्राह्मणांनी संपविलं, अशा प्रकारचा श्लोक त्यांनी त्या प्रवचनामध्ये व्यक्त केला होता आणि त्याच्यावरती त्यांनी त्यांचे विचार मांडले होते. ब्राह्मण ही जदुवंश उजारे, ब्राह्मण से मते वैर करो को, ब्राह्मण से परमेश्वर हारे. याच्यावरती आज बोलण्याची गरज काय, तर याच्यावरती यासाठीच बोलतोय की हा देश, इथली माती, इथली माणसं तुमची कोणीच लागत नाहीत का? तुम्ही या सगळ्यांपेक्षा स्वतःला वेगळं का समजता? इथल्या बहुसंख्य लोकापेक्षा तुम्ही तुमचा वर्चस्ववाद अनेक वेळा अनेकदा संधी मिळेल तेव्हा तुम्ही मांडता आणि तुम्हीच पुन्हा राष्ट्रवादाच्या राष्ट्रप्रेमाच्या गप्पा मारता. नेमकं तुम्हाला कुठलं राष्ट्र हवं आहे? एकीकडे तुम्ही हिंदुत्ववाद लोकांमध्ये रुजविता आणि दुसरीकडे आम्हीच हिंदूंना, आम्हीच क्षत्रियांना आणि कृष्णाच्या यादव कुळांना कसं संपविलं हेही सांगता. आणि त्याचबरोबर ज्या कुळांना तुम्ही संपवलं त्या कुळांनी धर्माचा प्रसार कसा केला, ते धर्मासाठी कसे शहीद झाले, कसे मेले, कसे संपले हेही मांडता. म्हणजे तुमच्या सोयीनुसार माणसं संपवायचे, तुमच्या सोयीनुसार माणसं लढवायचे आणि तुमच्या सोयीनुसार त्याच माणसांच्या कुळांना तुम्ही हिंदुत्वाचा पाया समजवायचं आणि अशा वेढेपणामध्ये लोकांना संभ्रमात ठेवायचं हे उद्योग आजही आपले चालू आहेत हे या सर्व गोष्टीवरून निदर्शनास येतं. मित्रांनो, आज प्रत्येक जात आरक्षण मागते. प्रत्येक जातीला शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि त्यांच्या उपजीविकेसाठी त्यांना त्यांचा हक्क हवा आहे, त्यांना त्यांच्या सुविधा हव्या आहेत.
परंतु आरक्षण घेऊन मला तरी वाटतं आता ते मिळणं दुरापस्त आहे, कारण आता आरक्षण हे नावाला ठेवायला लागले आणि आरक्षणामागच्या सगळ्या बाजू कमकुवत करायला लागलेत, त्यामध्ये आपल्या आमदारापासून खासदारापासून मंत्र्यापासून सर्व यंत्रणा ही आपला विचार करीत नाही आणि अशा लोकांचं समर्थन करून अशा लोकांचं राज्य प्रस्थापित करून आपल्याला गुलाम करण्याचे षडयंत्र अनेक दिवसापासून चालू आहे. सध्या निवडणुकांचे दिवस चालू आहे. मित्रांनो, आपण निवडून देणारा माणूस हा खरोखर आपल्या प्रश्नाच्या बाजूचा असला पाहिजे. एक परवा दिवशीची वाचनामध्ये आलेली गोष्ट होती की ज्या शिक्षणावरती आपला खर्च व्हायला पाहिजे त्या शिक्षणावरती खर्च सध्या होत नाही. महाराष्ट्राचा जर विचार केला तर 27% शिक्षणावरचा खर्च आता 13% आलेला आहे आणि आरोग्य सुविधेचा जर विचार केला तर 1.3% फक्त खर्च आरोग्य सुविधेवरती होत आहे आणि 63% लोक स्वतःच्या खिशातून स्वतःच्या आरोग्यासाठी खर्च होत आहेत. सरकारी दवाखान्यांचं खच्चीकरण केलं जात आहे, ते मोडीत काढले जात आहेत आणि त्याला शासनही पुष्टी देत आहे. 2022-23 आरोग्य खात्याचा अहवाल वाचला तर त्यात खुद्द सरकार म्हणत आहे की OOP या सुविधेखाली लोकांनी स्वतःचा खर्च स्वतः करावा, म्हणजे लोकांनी त्यांच्या पॉकेट खर्चातून आरोग्याच्या सुविधा भागवाव्यात असं सरकारचं खुद्द म्हणणं आहे. मग लोक प्रत्येक ठिकाणी आरोग्य शिक्षण आणि त्याचबरोबर रोजगाराच्या बाबतीत जर प्रत्येक ठिकाणी लोकांना जर स्वतःच्याच सुविधा स्वतःच्या खिशातून स्वतःच्या पैशातून कराव्या लागत असतील तर सरकारला टॅक्स भरून उपयोग काय, आणि भरलेला टॅक्स मग कोणाच्या फायद्यासाठी कोणाच्या वापरासाठी. म्हणजे सरकारी तिजोरी सुरक्षित ठेवण्याचं आणि ती सर्व तिजोरी आपल्याला कशी लुटता येईल अशा विचाराचे सध्या नेते आणि नेत्यांचं राजकारण सुरू आहे आणि प्रत्येक पक्ष ती तिजोरी आपल्यालाच कशी लुटता येईल याच्यासाठी एकमेकांमध्ये वाद सुरू आहेत, याच्यासाठी एकमेकांच्या उड्या सुरू आहेत आणि आपण म्हणतो हा त्या पक्षात गेला तो त्या पक्षात गेला, परंतु तो आपल्या फायद्यासाठी किंवा आपल्या सुविधेसाठी गेलेला नाही तर प्रचंड संपत्ती फक्त आपल्याला कशी लुटता येईल ही तिजोरी खाली कशी करता येईल यामुळे यांचे डोके बेभान झालेले आहेत, हे चक्रावून गेलेले आहेत आणि एवढा देशाच्या राज्याच्या तिजोरीचा अफाट जमलेली संपत्ती पाहून यांची मती भ्रष्ट झालेली आहे आणि अशी माणसं जर आपण निवडून दिली तर आपल्या विचार ते कशाला करतील, आपल्याला सुविधा ते कसे पुरवतील आणि आपल्या समोर असलेले प्रश्न ते कशाला सोडवतील हा विचार देखील आपण करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, या निमित्ताने एवढंच, धन्यवाद.